पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर युवकाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शिद्रुकवाडी खळे तालुका पाटण येथे आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर संशयित फरार झाला असून या घटनेने परिसरात घबराटीचं वातावरण आहे. शिद्रुकवाडी येथील नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी 9:00 सुमारास घरातून गावानजीक असणाऱ्या खळे येथील शाळेकडे पायी चालत निघाली होती. त्यावेळी शिद्रुकवाडी खळे मार्गावर एका आडोशाच्या ठिकाणी एका युवकाने विद्यार्थिनीला अडवलं. तिला काही समजण्यापूर्वीच त्याने सोबत आणलेल्या चाकूने त्या विद्यार्थिनीवर वार करण्यास सुरुवात केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संशयिताचा कसून शोध घेत आहेत.